सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जयविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। डोंबिवलीमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। 5 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवात सर्वत्र आनंदी वातावरणात सुरुवात झाली असून अनेक मंडळाने दरवर्षीप्रमाणे देवीची मूर्ती आणून तिची स्थापना केली, तर अनेक ठिकाणी देवीचा फोटो लावून पूजा अर्चा करण्यात येत आहे। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। रात्री आरती नंतर दांडिया नृत्य सुरू होत असून या दांडिया नृत्यात लहान मोठे मुलं मुली पुरुष महिला सर्व आनंदाने दांडिया खेळताना दिसत आहेत। अनेक मंडळांनी यावेळी मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धाही आयोजित केल्या होत्या। असेच डोंबिवली पश्चिमेतील मांगल्य कॉम्प्लेक्स जवळील प्रायोगिक संस्था यांच्या वतीने लहान मुलं मुली व महिलांसाठी चमचागोटी इत्यादी स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या। चित्रकला स्पर्धाही इथे घेण्यात आली होती। तर सध्याच्या परिस्थितीवर आधारित लहान मुलांचे नाटक मनोरंजन म्हणून दाखविण्यात आले होते। तू बरा सांग मला लिंगांचे प्रकार किती? तीन। कोणते कोणते? पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग। आता मला तिची उदाहरण दे। तो बोला पुल्लिंग। अरे बाबा हुशार आहेस। ती चडी स्त्रीलिंग। अरे वा अभ्यास करतोस। आणि ते मास्टर नपुसकलिंग। एकदम बापाची प्रगती दिसते। म्हणजे चक्क 8 मुली मुलगी झाली। जाऊ दे, मी अशा याचा विकास बघायला आलोय। साहेब आमच्या वर्गात कोणी विकास नाही। विकास म्हणजे मुलगा नव्हे, मी शाळेचा कारभार बघायला आलोय। तर मी तुला आता प्रश्न विचारू, मला सांगा शिव धनुष्य कोणी मोडला? तू सांग रे। मी नाही मोडलं। तू सांग रे। अरे कोणाला माहित नाही का शिवधनुष्य कोणी मोडला? सांग सांग मी सांगू। तुला माहिती सांग। आमच्या शेजारच्या ठमाकाकुनी मोडला। शेजारच्या ठमाकाकुनी मोडला? होय। सांगाय
आमच्या शेजारी शिवागाका राहतात ना, त्यांनी बाजारातून एकदा दलोक्ष आणला आणि तमागा कोणी शिवागाकांचं झालं जोरदार भांडण आणि तमागा कोणी रागात येऊन त्यांचा धनुष्य मोडला म्हणजे सुधनुष्य कोणी मोडला कोणाला माहितीये का शिवधनुष्य कोणी मोडला माहितीये खरं सांग आणि करून टाका आणि मी तुला भांडण भगवंता काय सर कशाला उभं राहिलं माझं ना बाबा अरे मी तुझ्या बद्दल नाही वरच्या भगवंता बस खाली आता आता मग दुसरा प्रश्न विचारतो मला सांगा रामाची सीता कोण सर मला सांगू मला सांगू सांग आजी आजी माझा छोटा भाऊ आहे ना त्याचं नाव राम आणि माझ्या आजीचं नाव सीता आणि रामाची सीता कोण आजी बोलत असतात आजी हे ही मुलगी शांत दिसते उभी रा बोल रामाची सीता कोण पत्नी इथलं मास्टर मुली हुशार असतात नाहीतरी बोर्डात पहिले मुलीच येतात आता मला सांग राम कोण होते माझे काका काय मास्टर कस केली काका अरे मी तुझ्या काका बद्दल नाही अयोध्यातल्या प्रभू रामचंद्र बद्दल विचारलं होता मी बोलत असत काय साहेब या कलुगात कोण रामच राहिला नाही तिथे रामराज्य कुठून येणार जिथे रामराज्यच राहिलं नाही तिथे या मुलांना प्रभू रामचंद्र तिर कुठून करणार काय साहेब तसेच येथे होणाऱ्या दांडिया नृत्यानंतर नेहमी उत्कृष्ट नृत्य करणाऱ्यास बक्षीस देऊन गौरवण्यात येते. तसेच डोंबिवली पश्चिम येथील रेतीबंदर रोडवरील नमस्कार मित्र मंडळातील दांडियालाही रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून गर्दीच्या वातावरणात हा दांडिया सुरू असतो. या मंडळातर्फे ही नेहमी उत्कृष्ट नृत्य करणाऱ्यास बक्षीस दिले जातात. या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी. आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचे दूरध्वनी क्रमांक, आमचा ईमेल ॲड्रेस. आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358 9820104851. आमचे ईमेल आय डी आहेत jiavirat@gmail.com grandmastermusic71@gmail.com. आम्ही दररोज रात्री 9:30 घेऊन येणार आहोत नवीन नवीन घडामोडी. तर पाहायला विसरू नका www.jiavirat.com मधील जिया विरत न्यूज. धन्यवाद.